आपल्याला माहिती आहे संजय राऊत सध्या सांगलीत आहेत, मात्र त्यांच्या या दौऱ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवलेली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी सांगितलंय. तर राऊतांच्या दौऱ्याचा पहिला दिवस हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भेटींसाठी आहे. तर उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राऊत चर्चा करतील असं शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट केलंय. संजय राऊत साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत असं समजतंय, पण या दौऱ्याच्या संदर्भात आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आहे. आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत. हा दौरा भेटीगाठीचा दौरा असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि म्हणून आदरणीय संजयजी राऊत साहेब हे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटू इच्छितात. त्याचं अधिकृत निमंत्रण जिल्हा प्रमुख या नात्यानं मी काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि मित्रपक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष किंवा नेते मंडळींना आम्ही आज देतोय, आणि उद्या दिवसभर त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय.